सारखं सारखं चुकतंय सगळं. तू चुकतेय जोड्या लावायला. काहीही हा, खर तर जोड्या या वरच ठरलेल्या असतात. बघा तुम्ही, लवकरच कळेल तुम्हाला. बर, चला निघूया. जुन्या ऑफिसच्या इथे जायचंय, तिथून आपल्याला काही गोष्टी आणायच्या आणि मग तिकडून आपण मार्केटमध्ये जाऊया आपल्या नेहासाठी. आपल्या नेहासाठी मला गिफ्ट घ्यायचंय, काळा ड्रेस घ्यायचाय. शी, काय चॉईस आहे तुझा. अहो, असं काय ते संक्रांत आहे ना, त्यानिमित्त काळा ड्रेस घ्यायचाय. अच्छा, संक्रांतीला काळा ड्रेस देतात का? मला कुठे माहिती एवढं. चला अरविंद, लवकर लवकर आवरा हा, चला निघूया. काय गं, कुठे निघालाय? अग, जुन्या ऑफिस मध्ये काही वस्तू शिल्लक आहेत ना, त्या आणायला निघालोय. अच्छा, म्हणून जोडीने जाताय. अरे जोड कशाला जुळवताय, गोंधळ होतो मग सगळा. का, काय झालं? परत आंबा. उत्तम, जोडी हा शब्द सुद्धा काढू नको, लगेच बिनसत यांच. बरं, एक नवऱ्यानं सांग, आम्ही तिथूनच घरी जाणार आहोत, नाहीतर आम्ही दोघं फिरायला गेलो की काय असं समजून मेमो देतील ते आम्हाला. हो सांगते, डोंट वरी. नंदिनी मॅडम, हा तुम्ही तिथे जाताय तर प्लीज पिरॅमिड आणा. अगं बाई, पिरॅमिड आणि तेही उचलून आणायचं, ते कसं? अहो असं काय करताय, मी काय तुम्हाला इजिप्त वरून आणायला सांगते. माझ्या डेस्क वर ठेवलेला माझा पिरामिड, वास्तुशास्त्रानुसार ह्याच्या मधून सकारात्मक ऊर्जा मिळते. माहितीये ग मला, गंमत केली तुझी. नंदिनी मॅडम. हा ग. प्लीज माझं एक काम कराल. अगं बाई, तुझंही काही आणायचं का? मग थांब जरा. अहो हे घ्या, हे लिहून घ्या, म्हणजे उगाच कोणाचं काही राहायला नको. हा लिहा, सारिकाचं पिरॅमिड. सारिकाचं पिरॅमिड. तुझं काय जुई? माझ्या ना डेस्कच्या ड्रॉवर मध्ये मी माझी नेमकी डायरी विसरली आहे, तर तेवढी आणाल का? डायरी काय त्याच्यात? कविता गेल्यात प्रेमावरच्या का? कोणाला तरी न देता आलेली लव्ह लेटर्स आहेत. मी सांगू का? राहू दे तिथेच, नको मागवस. उपयोग नाही आहे ना त्याचा. चला उगाच. काहीही असलं तरी त्या माझ्या पर्सनल गोष्टी आहेत. अरे बापरे, बाळ रागवलो का? सॉरी हा, खरंच सॉरी. पण बाळ जुई, कसं आहे ना, आपल्याला जर पर्सनल गोष्टी नीट सांभाळता येत नसतील तर मग बाकीच्या इतर गोष्टींच्या मागे कशाला लागायचं आपण? हो की नाही रजनी? काय करू ग मी तुझ. बर, तुझं काही आणायचंय का? नाही, कारण मला हव्या असलेल्या गोष्टी मी माझ्या बरोबरच कॅरी करते.